खोटा दाखला व वा नकाशा वापरून वारणा बँकेची चव्वेचाळीस लाख सदतीस हजार सोळा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुगळी सोनारवाडीच्या तत्कालीन बापुले ग्रामसेवकासह सात विरोधात शुक्रवारी चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झालाय यामधील दोघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दत्तात्रय विठोबा नाईक कोशरातवाडी तालुका आजरा शिवाजी मारुती रेडेकर मुगळी तालुका चंदगड तुकाराम रेडेकर मुगळी सदानंद विठोबा नाईक सागर दत्तात्रय नाईक दोघेही पोशरातवाडी प्रदीप गंगाधर बनई गडहिंद व मुगळी सोनारवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय वशिवाजी यांची मुगळी येथे फुडेक्सो कॅश इंडस्ट्रीज ही कंपनी असून त्यांनी काजू खरेदीसाठी गडील येथील वारणा बँकेच्या शाखेतून पासष्ट लाख कर्ज मंजूर करून घेतले कर्ज मंजुरीसाठी दिलेली कागदपत्रे आरोपींनी आपापसात संगणमत करून एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी मुगळी सोनारवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकांनी गट नंबर एकशे एकावन्न मध्येच काजू फॅक्टरी मिळकत क्रमांक तीनशे आठ असल्याचा खोटा दाखला तयार करून त्याच्या पाठीमागे खोटा चर्तुसीमा नकाशा तयार करून घेऊन तो खरा म्हणून वापरून वारणा बँकेकडून चव्वेचाळीस चा लाख सदतीस हजार सोळा रुपयांची उचल केली ती रक्कम न भरल्यानं बँकेचे वसुली अधिकारी विजय कोळी यांनी चंदगड पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानुसार शिवाजी यांना अटक करून शनिवारी चंदगड न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करत